शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत पाहूया जयशिंगपूर शहरातील खळबळजनक वृत्त जयसिंगपुरात कृष्णा कॅफे हाऊसवर निर्भया पथकाची धडाकेबाज कारवाई अश्लील चाळे करताना मिळून आले युवक युवती पाहूया सविस्तर बातमीपत्र येथील शिरोळवाडी रोडवर दसरा स्टेडियम नजिक असलेल्या एकोणीसाव्या गल्लीमध्ये कृष्णा कॅफे हाऊसवर निर्भया पथकाने कारवाई करून नेट कॅफेत केबिनमध्ये कॉलेज युवक युवती अंधारमय जोडप्यात बसून असभ्य व गैरवर्तणूक करीत असलेले चाळे करताना मिळून आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी निर्भय पथकाने एकूण आठ ते नऊ जणांवर कारवाई केली आहे ही कारवाई उपभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय पथकाच्या प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल जाधव पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील शैलेश पाटील तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजना चव्हाण महिला पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील तसेच उपभागीय पोलीस विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल शेखर कोळी कॉन्स्टेबल बांडे यांनी ही कारवाई केली आहे मिळून आलेल्या युवक युवतींना सक्त ताकीद देऊन हमीपत्र घेऊन त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आले आहे तसेच नेट कॅफेच्या मालकावरही भादवीस कलम दोनशे चौऱ्याण्णव एकशे शहाऐंशी एकशे नऊ तसेच मुंबई पोलीस अधिनियमन कायदा कलम एकशे एकोणतीस एकशे एकतीस अ ब क याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे या घटनेने दिवसभर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बनली होती अचानक केलेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली होती याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख